नमस्कार मित्रमंडळींनो, कसे आहात सगळेजण? तर आपल्या या तिसऱ्या व्हिडिओच्या पुष्पामध्ये म्हणजे चौथ्या आठवड्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला मागचा व्हिडिओ जो महाशिवरात्रीवरचा होता तो कसा वाटला? जर बघितला नसेल तर नक्की बघा. तर आजचा विषय काय आहे बघूया. आपल्याला आपलं लहानपण नक्कीच आठवलं असेल हे गाणं ऐकून. नाही तर आजचा विषय तोच आहे, आगगाडी किंवा रेल्वे. तर आज आपण थोडंसं स्कॉटलंडमधल्या रेल्वेविषयी जाणून घेणार आहोत आणि थोडी माहिती घेणार आहोत. स्कॉटलंडला भेट देणार असाल तर तुमच्या फिरण्यासाठी तुम्ही जर आधी नीट नियोजन केलं तर रेल्वे हा एक उत्तम पर्याय आहे. तर UKमध्ये धावणाऱ्या रेल्वेसारखीच स्कॉटलंडमधलीही रेल्वे आहे आणि UKच्याच म्हणजे ब्रिटनमधल्या नॅशनल रेल्वेच्या आधिपत्याखाली किंवा मार्गदर्शनाखाली स्कॉटलंडमधलं रेल्वेचं जाळं हे विणलेलं आहे. आणि तुम्हाला जर योग्य मार्ग माहीत असेल, कुठे जायचं आहे हे माहीत असेल, शहर माहीत असेल, तर जो तुमचा प्रवास जो आहे तो अत्यंत सुख तुमच्या डोळ्यांना सुखदायी ठरणारा ठरेल. आणि म्हणूनच पर्यटकांचं आकर्षण असलेली ही स्कॉटिश रेल्वे हा स्कॉटलंडच्या पर्यटनामधला एक महत्त्वाचा भाग आहे. खरं तर असं म्हटलं जातं की जगामधली सर्वात जुनी रेल्वे ही आहे. आणि जरी जुनी असली तरी अत्यंत आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली, काळानुरूप बदललेली ही स्कॉटलंडमधली रेल्वे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर जसं मी म्हटलं की नॅशनल रेल्वे ब्रिटनमधल्या च्या मार्गदर्शनाखाली स्कॉटलंडमधली रेल्वे धावते आणि साधारण इथे 5 वेगवेगळ्या कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला ही सेवा उपलब्ध करून देतात. आणि ह्यामध्ये प्रामुख्याने जिचं नाव घेता येईल ती म्हणजे आहे स्कॉट रेल. आणि ह्याच्या बरोबरीने LNER आहे, क्रॉस कंट्री आहे, कॅलेडोनियन पॅसेंजर गाडी आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या इथे आहेत. कुठल्या कंपनीची सेवा घ्यायची किंवा कुठे कसं जायचं तर ह्यासाठी इथे सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरणारं एक जे ॲप आहे ते म्हणजे ट्रेन लाईन. तर ह्याची वेबसाईटही आहे आणि ॲपच्या स्वरूपातही हे तुम्हाला उपलब्ध आहे. आणि तुम्हाला जिथे जायचं आहे त्याचं फ्रॉम आणि टू डेस्टिनेशन जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला योग्य असा रेल्वेचा रूट हा दाखवला जातो आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं नियोजन करू शकता प्रवासाचं. म्हणूनच हे ॲप्लिकेशन इथे असणं किंवा त्याचे माहीत असणं हे गरजेचं आहे. आणि हे करत असताना जसं स्कॉटलंडमधल्या मोठी सात शहरं किंवा इथली काही प्रेक्षणीय स्थळं यांना जोडणारं हे रेल्वेचं झाडं आहे. आणि एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये जात असताना जो मधला मार्ग आहे तो अत्यंत प्रेक्षणीय किंवा जी निसर्गरम्य ठिकाणं जी तुम्हाला त्या रेल्वेच्या प्रवासातून बघता येतील आणि म्हणूनच तो पर्यटनाचा एक केंद्रबिंदू आहे. आणि नुसतं स्कॉटलंडच असं नाही तर या रेल्वेच्या सेवेमार्फत तुम्ही स्कॉटलंडमधून परत इंग्लंडला जाऊ शकता, युरोपमध्येही तुम्ही जाऊ शकता. आता तिकीट खरेदी कशी करायची तर अर्थातच स्टेशनवरती तुम्हाला तिकीट्स हे अवेलेबल असतात. आणि त्याचप्रमाणे ट्रेन लाईन ॲप ज्याविषयी मी तुम्हाला सांगितलं तर तिथूनही तुम्ही बुकिंग करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकता. परंतु ज्यावेळेला तुम्ही स्टेशनवर येतात त्यावेळेला तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही जे बुकिंग केलेलं असतं ते दाखवून तुम्हाला तुमचं प्रिंटेड तिकीट मात्र घ्यावं लागतं. तर पण अत्यंत सोपी आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होणारी ही पद्धत आहे आणि त्याद्वारे तुम्ही वेगवेगळी ठिकाणं अतिशय चांगल्या रीतीने नक्कीच बघू शकता. तर ह्याच स्कॉटलंड रेल्वेविषयीचा एक अत्यंत सुंदर असा व्हिडिओ मला मिळाला आणि तो तुमच्याशी मला नक्की शेअर करावा असा वाटला. तर त्याची एक झलक आपण बघूयात. रेल्वेज इन स्कॉटलंड, वी लव्ह रेल्वेज. We use them for all sorts of things, but our favourite reason is adventures. It's as much about the journey as it is the final destination. When you take the train, you just know you'll end up somewhere really exciting. So, why take the train? First of all, it's relaxing. Let someone else be in the driving seat for a change and reach your destination with no stress or hassle. What to expect? Well, rail journeys can be anything from essential travel from A to B to five-star luxury experiences. We've even got some nostalgic steam train journeys.
Whatever your journey might look like, travelling by train is a great way to get to and across Scotland, with excellent connections to and from the rest of the UK. Did you know you can travel from London to Edinburgh in around 4.5 hours? When you arrive at a train station in Scotland, you'll find lots of options for connecting rail routes, bus transfers and taxis, so you can have an entirely car-free holiday. Views from the window. One of the biggest bonuses of travelling by train is that you can watch beautiful scenery flash by from the comfort of your carriage. See Scotland's most magnificent features from a new perspective. You might travel across engineering marvels like the Forth Rail Bridge or the Glenfinnan Viaduct, or ogle at the mystical landscapes and rolling valleys of the Scottish countryside. Here are a few of our favourite rail journeys. West Highland Line. Starting in Glasgow, experience the sights and sounds of Scotland's largest city before making your way west on the train to Oban. Then it's on to Fort William before taking the final part of the train line to the fishing port of Mallaig. Borders Railway. For history, breathtaking landscapes, outdoor activities and much more, take a trip aboard the Borders Railway from Edinburgh to Tweed Bank. Strathspey Line. Go on a stunning trip through the heart of the Highlands with a special trip aboard an old-fashioned steam train. Here are our top tips. Buy tickets in advance so you can save pennies for adventures. Check out ScotRail's Spirit of Scotland Travel Pass as well as other discounts. Plan ahead. Make sure you know your train times, seat reservations and any connecting routes. Leave plenty of time. Get to the station early and find your platform. Browse visitscotland.com rail itineraries for inspiration. तर आता आलो आपण आलो आहोत ॲबर्डीन स्टेशनवरती. तर हा जाण्याचा रस्ता आहे, आपण आज जाऊयात. आणि इथे तुम्ही बघाल तर हे साधारण पार्किंग आहे. तर काही जण जे दूरच्या ठिकाणी जाणार असतात आणि त्यांना गाडी पार्क करायची असेल तर साधारण गाडीचं पार्किंग इथं केलं जातं. आता आपण अजून थोडं पुढे जाऊयात. तुम्ही बघू शकाल की हा मार्ग आहे आपल्या स्टेशनकडे जाण्याचा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तिकीटिंग सिस्टीम, तर तिकीटिंग सिस्टीममध्ये तुम्ही तुमचं मी माझं बुकिंग ट्रेन लाईन या ॲप्लिकेशनवरती केलं होतं आणि आता मी माझं कार्ड दाखवून तिकीट घेते आहे. आणि आता आपण वळूया आपल्या ट्रेनकडे. तर ही स्कॉटरेल आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की 5 वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत इथे रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली जाते. तर आज जी मी एक छोटीशी ट्रेन घेणारी लोकल ट्रेन ही स्कॉटरेलची आहे. तर ॲबर्डीन स्टेशनपासून डाईस रेल्वे स्टेशन म्हणजे जिथे ॲबर्डीनचा एअरपोर्ट आहे तिथे जाणारी ही ट्रेन आहे. तर तुम्ही बघाल की अत्यंत वेगाने जाणारी ही ट्रेन आहे आणि साधारण ॲबर्डीन टू डाईस हे अंतर 6.5 ते 7 किलोमीटर आहे. की तुम्हाला बसने 1 तास लागतो किंवा तुम्ही जर कारने गेलात तर ट्रॅफिक सगळं जा विचार करता तुम्हाला अर्धा तास लागतो.
परंतु या ट्रेनने तुम्ही केवळ 9 मिनिटांमध्ये डाईस स्टेशनवरती पोहोचू शकता. म्हणूनच अनेक जण, जसं मी तुम्हाला म्हणलं की कार पार्क करून जर तुम्ही इकडे काम करणार असाल तर ट्रेनचा मार्ग त्यांच्या पसंतीस उतरतो आणि ट्रेन ही वापरली जाते. ह्या विषयावरती जेव्हा मी थोडा अभ्यास करत होते तेव्हा मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जाणवली किंवा कळली, ती म्हणजे हॅरी पॉटर रेल्वे. तर हे काय आहे? तर स्कॉटलंडमध्येच एक अजूनही वाफेच्या इंजिनावर चालणारी एक रेल्वे की जी पर्यटकांचा खूपच मोठं आकर्षण आहे आणि जिनी आपल्या हॅरी पॉटर या चित्रपटामध्ये तिचा समावेश होता, तर म्हणून हॅरी पॉटर ट्रेन या नावानेच ती प्रसिद्ध आहे. ह्याची एक झलक आपण बघूया. कशी वाटली ही झलक तुम्हाला? तर अत्यंत सुंदर आणि मनोवेधक असं हे दृश्य होतं. आणि असं म्हणतात की क्लाउड्समधून, ढगांमधून चालणारी ही रेल्वे असं ह्याचं वर्णन केलं जातं. तर हे ह्याचा विचार करत असताना मला अजून एक गोष्ट जाणवली की जसं आपण म्हटलं की ब्रिटिशांनी आपल्याकडे भारतामध्ये देखील रेल्वेचं जाळं विणलं आणि कुठेतरी ह्याचा साधर्म्य म्हणून की काय तमिळनाडूमध्ये आपल्याकडेही आज अजूनही एक वाफेच्या इंजिनावर चालणारी आणि पर्यटनाचा महत्त्वाचा भाग असणारी रेल्वे धावते. तर हिचं नाव आहे निलगिरी माउंटन रेल्वे आणि दक्षिण भारतीय रेल्वेच्या सौजन्यानेही अजूनही धावते. तर हे सुद्धा आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता ज्यावेळेला ही रेल्वे सुरू केली गेली भारतामध्ये 1908. आणि 46 किलोमीटरचा मार्ग क्रमणही करणारी रेल्वे मट्टीपालयम तमिळनाडूमध्ये निघून उटीपर्यंतही जाते आणि तिचा सुद्धा एक पर्यटक लोकांसाठी ती नेहमीच एक चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरली आहे. तर आपण ह्याची एक झलक बघूया. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमंडळींसोबत आणि आपलं हे चॅनल थेट फ्रॉम स्कॉटलंड नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून ते केलं नसेल तर. आणि ह्याचबरोबर निरोप घेते. पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन विषयासह नक्कीच तुमच्या भेटीसाठी येईल. काही अजून नवीन विषय तुम्हाला हवे असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये तुम्ही टाईप करा. आणि त्याचबरोबरीने 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे, तर त्यानिमित्ताने सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ह्याच विषयावरचा एक आगामी व्हिडिओ एका नवीन मुलाखतीसह पुढच्या आठवड्यामध्ये मी तुमच्या भेटीसाठी घेऊन येईल. तर नक्की बघत राहा थेट फ्रॉम स्कॉटलंड आणि आपला नेहमीचा निरोप. छान रहा, हसत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यातलं माणूसपण हे नेहमी. धन्यवाद.